सातारा जिल्ह्यातील दुष्काळ परिसरातल्या दहिवडी येथील कोकरे वस्ती मधील शेतकरी संपत तात्याबा कोकरे यांनी आपल्या राहत्या घरामध्ये काल दुपारी 4 सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करणारे शेतकरी संपत कोकरे यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलं असा परिवार आहे। दुष्काळाने जिथे सर्वसामान्यांचं आयुष्य बेजार झालंय तिथे शेतकऱ्यांची तरी व्यथा विचारूच नका। ना पैसा ना पाणी अशी त्यांची गत झाली आहे। यातच हलाखीच्या परिस्थितीतून जाणाऱ्या संपत तात्याबा कोकरे हे कर्जबाजारी झाले होते आणि नापिकीला देखील कंटाळले होते। सातत्याने सातारा जिल्ह्यात दुष्काळ पट्टा असणारा मान या दुष्काळामुळे शेतजमिनी नापिकी झाल्या आहेत। कर्जाचा बोजा डोक्यावर असताना कर्जाची परतफेड ते करू शकले नाही। या सर्व बाबींना कंटाळून शेतकरी संपत तात्याबा कोकरे याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली। सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात संपत तात्याबा कोकरे यांच्या आत्महत्येने एकच खळबळ माजली। दुष्काळ आणि कर्ज यामुळे बेजार शेतकऱ्यांनी जायचं कुठे आता असा प्रश्न निर्माण होतोय।